महागामी संस्थेच्या 10व्या शारंगदेव महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस असून आज सकाळच्या सत्रात कथक गुरु उर्मिला नागर यांनी शास्त्रीय राजस्थानी संगीत गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्याचबरोबर वाचिक अभिनय सामगान यावर पी एल भट्टाचार्य यांच्याद्वारे कार्यशाळेचं आयोजनही करण्यात आलं होतं. जोधपूर येथे गुरु उर्मिला नागर यांचा जन्म झाला होता. गोपाल डांगे यांच्या पुढाकारांना त्यांनी नृत्य क्षेत्रात प्रवेश केला असून त्यांना आतापर्यंत संगीत नाटक अकादमी पुरस्कार, महाराणा मेवाड फाउंडेशन सर्वश्रेष्ठ कथक शिक्षक म्हणून राजाराम मोहन रॉय पुरस्कारासह विविध पुरस्कारांना त्यांचा गौरव करण्यात आलाय. महागामी संस्थेच्या 10व्या शारंगदेव महोत्सवाचा आज सकाळच्या सत्रात नृत्य क्षेत्रातील कथक गुरु उर्मिला नागर यांनी राजस्थानी संगीत सावरिया हे गीत सादर केलं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या, नृत्य क्षेत्रात गायन वाद्य आणि नृत्या संबंधित विशेष माहितीही त्यांनी उपस्थितांना यावेळी दिली आहे. यावेळी पार्वती दत्ता, मंजिरी सिन्हा यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. दुसरीकडे वाचिक अभिनय व्याख्यानात पी एल भट्टाचार्य यांच्याद्वारे कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केरळ मंडलम कल्याणी गायन यांच्यातून नाट्य अवलोकित करण्यात आलं. तसंच त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की नाट्यशास्त्र शिकत असताना सर्वात पहिलं संगीताचं ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा दुसरा भाग म्हणजे नृत्य. तसेच त्यांनी वाचक अभिनयाचं सादरीकरण करून उपस्थितांची मन Three, four, three, four.